बातमी आहेत गेवराई शहरातील। गेवराई शहरामध्ये एखाद्या समाजासाठी सरकारी जागा वापरता येणार नाही किंवा त्यावर कोणत्याही समाजाचं मंदिर बांधू देणार नाही यासाठी बजरंग दल झाला आहेत आक्रमक। या संदर्भात कोणताही धार्मिक तेढ निर्माण करू नये असं पोलीस निरीक्षकांनी दोन्ही संघटनांना सुद्धा इशारा दिला आहे। गेवराई नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून आठवडी बाजार भरतो, मात्र येथे नगर परिषदेने काही हुशारी करून एखाद्या समाजाला जर ती जागा देऊन तिथे मार्कआउट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे हिंदू धर्मीय लोक आक्रमक झाले। तिथे कोणत्याही प्रकारची मंदिर किंवा मस्जिद बांधू नये, अन्यथा आमचा त्यास तीव्र विरोध असेल। या संदर्भात संघटनांनी गेवराई पोलीस स्टेशन तसेच नगर परिषदेला याचा स्पष्ट पत्र देऊन इशारा दिला आहे, याचा आढावा घेतलायत आमचे प्रतिनिधी जयद्रथ गायकवाड गेवराई। गेवराई शहरामध्ये जो पोलीस स्टेशनच्या बाजूला जी टेकडी आहे त्या टेकडीची जागा काल अचानक काही मुस्लिम लोकांनी येऊन त्या ठिकाणी मार्कआउट टाकलं आणि हे नगर परिषदने त्यांना दिलं आहे असं आम्हाला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल म्हणून आम्ही पुढची कारवाई सुरू केली। सर्व हिंदू समाजाला एकत्र करून इथे कुठल्याही प्रकारची मस्जिद किंवा मंदिर होणार नाही आणि ही जागा तशीच ठेवण्यात यावी अशी प्रशासनाला आज मागणी केलेली आहे। जसं राजस्थानमधील उदयपूरचं असेल किंवा अमरावतीच्या घटना असतील, या घटनांना खतपाणी घालण्याचं काम या माध्यमातून होऊ नये आणि गेवराईतील शांतता बिघडवण्याचं काम प्रशासनाने करू नये, हीच आमची मागणी आहे। आणि अशी घटना जर घडत असेल तर याला आम्ही लँड जिहाद म्हणतो। हा लँड जिहाद विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल म्हणून आम्ही कदापिही आम्ही सहन करणार नाही आणि त्या विरोधात आवाज उठवू, तरुणांचं संघटन करू आणि इथं एक वेगळी चळवळ आम्ही उभा करू। धन्यवाद। त्याच्या मालकीची जमीन आहे, तहसीलदार गेवराई यांनी ह्या जागेवर हिंदू आणि मुस्लिम समाज ह्या दोन्ही समाजाला कुठल्याही प्रकारचं मंदिरचं आणि मस्जिदचं बांधकाम करू देऊ नये, दोन्ही समाजात कुठल्याही प्रकारचा तणाव होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावा।